in this lecture number 8, in this lecture number 8 of determinant and matrices, we have seen exercise 4.2. Okay, the last example of exercise 4.2 is, that is question number 6. Previous lecture मध्ये आपला question number 6 हा जो होता तो राहिला होता. Question number 6 मध्ये त्यांनी काय सांगितले पाहू, विदाउट एक्सपांडिंग डिटर्मिनंट शो दॅट, म्हणजे डिटर्मिनंट एक्सपांड नाही करायचं, एक्सपांड नाही करायचं म्हणजे सॉल्व नाही करायचं. डिटर्मिनंट सॉल्व न करता LHS इक्वल टू काय प्रूव करा, RHS. LHS इक्वल टू काय प्रूव करा, RHS. ओके, अच्छा सोपं आहे बघा. आता बघा, डिटर्मिनंट एक्सपांड नाही करायचा, डिटर्मिनंट एक्सपांड करायचा नाही. डिटर्मिनंट एक्सपांड करायचं नाही म्हणजे नक्की करायचं काय हे महत्वाचं आहे. डिटर्मिनंट एक्सपांड करायचं नाही मग आपल्याला काय करायचं, आपल्याला युज करायच्या प्रॉपर्टीज. आपल्याला काय युज करायचं आहे, प्रॉपर्टीज युज करायच्या आहे. आता त्या प्रॉपर्टीज मध्ये आपण कुठल्या कुठल्या युज करणार ते आपण पाहणार आहोत. आपलं बघा, डिटर्मिनंट काय, 136 614 3712 + 4 × 2 3 3 2 1 2 1 7 6 इज इक्वल टू, आपल्याला प्रूव काय करायचं, 10 × 1 2 1 3 1 7 3 2 6. ओके, आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा LHS सॉल्व्ह करायला घेतली. सगळ्यात पहिल्यांदा काय घेतली, LHS सॉल्व्ह करायला घेतली. LHS काय आपली पहा, 136 614 3712 + 4 × 2 3 3 2 1 2 1 7 6. ओके, आता पहिली स्टेप काय केली पहा, पहिली स्टेप आपण काय केली, बाय टेकिंग टू कॉमन फ्रॉम C3 इन फर्स्ट डिटर्मिनंट. जो पहिला डिटर्मिनंट आहे ज्याची जी C3 आहे, दॅट इज 6 4 12. C3 म्हणजे काय, कॉलम क्रमांक 3 ना. मग या कॉलम मधून किती कॉमन काढायचा, 2 कॉमन काढायचा. मग जर 2 बी कॉमन काढला तर हा 163 तर असणार ना, 317 तर असणार ना, पण याच्यातून 2 काय काढले, कॉमन, तो किती आला, 326. बेत्रिक साहेब यांनी चार बेस 326 2 कॉमन काढला बा. ओके, पर ऍट द सेम टाइम केलं हे 4 ने कशा मल्टिप्लाय केलं, C1 ला. हे 4 ने, 4 जो आहे ना ऑलरेडी होता ना, तर 4 ने या कॉलम नंबर 1 ला काय केलं, मी मल्टिप्लाय, कॉलम नंबर 1 ला काय केलं, मल्टिप्लाय. कॉलम नंबर ला 1 मल्टिप्लाय केल्यामुळे इथे काय, 4 2 8 4 2 8 4 1 4, बरोबर. हा फर्स्ट डिटर्मिनंट, हा सेकंड डिटर्मिनंट. ऍट द सेम टाइम काय केलं, मी या C3 मधून 2 कॉमन काढलं होतं ना, आता तो मल्टिप्लाय केला मी C1 ला. C1 ला काय केला, मल्टिप्लाय. मग हा 2 ने C1 ला मल्टिप्लाय, 2 2 12 6 3 1 7 3 2 6. ओके, दॅट इज 2 12 6 317 326. आता आपली प्रॉपर्टी पहा, ही आपण कुठली प्रॉपर्टी यूज केली, पहा आपण डिटर्मिनंटच्या कोणत्या पण एका रो मधून किंवा कोणत्या पण एका कॉलम मधून काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. ही जी प्रॉपर्टी होती, ही के टाइम्स पहा प्रॉपर्टी आठवा, ती प्रॉपर्टी पहिल्यांदा यूज केली आपण. आता बघा, आता हा डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट इथपर्यंत आलो आपण. या डिटर्मिनंट मध्ये काय आहे, नीट बघा, हा 2 12 6 8 8 4 आहे, पण 317 317 326 326, म्हणजे याचे जो दोन कॉलम आहे का, C2 आणि C3, C2 आणि C3 ते सेम टू सेम आहे. काय कॉलम नो, सेम टू सेम, हे दोन्ही कॉलम सेम आहेत. पण दोन्ही कॉलम सेम असल आणि दोन जर डिटर्मिनंट ऍडिशनच्या फॉर्मॅट मध्ये असेल तर त्यांचा एक डिटर्मिनंट काढता येतो मला, येस ऑर नो. दिस इज ऑल्सो प्रॉपर्टी ना, दिस इज ऑल्सो अ प्रॉपर्टी. मग त्या दोन डिटर्मिनंटचं मी सिंगल डिटर्मिनंट मध्ये कन्वर्जन केलं, हा 317 326 हे तर ठेवले, आणि हा C1 आणि याचा C1 या दोघांची काय केली, ऍडिशन. काय केली, ऍडिशन. म्हणजे आन्सर काय आला आपलं, 2 + 8 12 + 8 6 + 4 हे आन्सर आलं. त्याला 10 20 10 20 आणि 10. आता जी पहिली प्रॉपर्टी शिकवली पाहतो मला मी, पण इथपर्यंत आलो आपण, 10 3 3 21 2 10 7 6 ही फर्स्ट प्रॉपर्टी आलेली. आता आपण जी पहिली प्रॉपर्टी शिकलो ती काय शिकलो, जे रो होते ते कॉलम जे लिहिले मी सगळे, तर डिटर्मिनंट मध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे 10 3 3 दिस इज अ रो, दिस इज अ कॉलम, 10 3 3, 20 1 2 दिस इज अ रो, दिस इज अ कॉलम, 20 1 2, 10 7 6 दिस इज अ रो, दिस इज अ कॉलम, 10 7 6. आणि मी काय केले, जी फर्स्ट R1 होती, R1 त्यातून 10 कॉमन काढला, 10 काय काढला कॉमन, इथं आलं 1 2 1 3 1 7 3 2 6, म्हणजे हा 1 2 1 इथं आलेला आहे, आणि ही आपली काय, RHS. अशा पद्धतीने आपली LHS इक्वल टू काय झाली, RHS काय झाली, प्रूव्ह झाली. लक्षात एक सांगितलं, अतिशय सोपं एक्झाम्पल म्हणून, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. ओके, पण नेक्स्ट आपल्याला पाहिजे डिटर्मिनंट मध्ये क्रॅमर्स रूल. काय पाहिजे म्हणून, क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल मध्ये काय पहा,
Okay, the next is the Cramer's rule in the determinant. आता पहा क्रॅमर्स रूल तुम्हाला शिकवताना मी तुम्हाला ऍक्च्युअली थेरी नाही शिकवणार, त्याच्यात तुम्हाला मी डायरेक्ट एक्झाम्पल घेणार आहे. पहा एक्झाम्पल द्वारे क्रॅमर्स रूल लगेच समजतो, थेरी शिकण्याचा काही टाइम वेस्ट करायचा काही अर्थ नाही. आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ, त्यातून तुम्हाला क्रॅमर्स रूल एकदम व्यवस्थित समजून येईल. ओके, मग आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज सुरू करायची, दॅट इज एक्सरसाइज 4.3. एक्सरसाइज 4.3. त्यातला क्वेश्चन नंबर काय, वन क्वेश्चन नंबर वन काय, सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन्स बाय युझिंग Cramer's rule. The first example is x plus y plus z is equal to 6, comma x minus y plus z is equal to 2, and x plus 2y minus z is equal to 2 is equal to 2. We have to find x, y, z, the value of x, y, z using Cramer's rule. आता हे सोपा सोपा क्रॅमर्स रूल मी समजून सांगतो तुम्हाला. लक्ष द्या, आन्सर जे इक्वेशन्स आहे का ते व्यवस्थित लिहायचे. दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू सिक्स, दिस इज इक्वेशन नंबर वन. एक्स मायनस वन प्लस झेड इज इक्वल टू टू, दिस इज इक्वेशन नंबर टू. एक्स प्लस टू वाय मायनस झेड इज इक्वल टू टू, दिस इज इक्वेशन नंबर थ्री. ओके, आता आपल्याला चार डिटर्मिनंट शोधायचे. पाय व्हेरिएबल किती, तीन व्हेरिएबल आहे, तो सायमल्टेनियस इक्वेशन नाही येते, व्हेरिएबल तीन आहे, सायमल्टेनियस आहे, लिनियर इक्वेशन आहे, सायमल्टेनियसला दोन असा एक्स आणि वाय, तिला झेड पण आहे, म्हणजे एक्स पण फाइंड करायचं, वाय पण फाइंड करायचं आणि झेड पण फाइंड करायचं. म्हणजे आपल्याला चार डिटर्मिनंट सॉल्व करायचे. किती डिटर्मिनंट सॉल्व करायचे आपल्याला, चार. कोणकोणता, डी डी एक्स डी वाय आणि डी झेड. ते कसे सॉल्व करायचे मी तुम्हाला सांगतो. पहा तुमचा जो कॉन्सेप्ट असेल तुमचा, लक्ष द्या बरं का, एक एक्झाम्पल जरी कळलं तुम्हाला, एक तुम्ही सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. त्यामुळे एका एक्झाम्पल काय चांगलं लक्ष द्या, तुमचा जो कॉन्सेप्ट आहे का, कॉन्सेप्ट आहे 6 2 2, हे जे कॉन्सेप्ट आहे ते आर एच एसला पाहिजे. ते कुठं पाहिजे, आर एच एसला पाहिजे, बरोबर. मग आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शोधायचं डी, तुम्हाला काय शोधायचं डी, तर डी इज इक्वल डिटर्मिनंट ऑफ जे एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट असतात, एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट ते त्याच्या रोज असतात. मग व्हाट इज द कोएफिशिएंट ऑफ एक्स, वन, वाय वन, झेड वन, एक्स वन, वाय मायनस वन, दॅट इज प्लस वन, दिस इज वन, दिस इज टू, दिस इज मायनस, दिस इज युअर डी, दिस इज युअर डी. आणि हा डिटर्मिनंट आता काय करायचं आहे मला सॉल्व करायचं, हा डिटर्मिनंट काय करायचं आहे सॉल्व. म्हणून आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळेल, कुणाची व्हॅल्यू मिळेल, डी ची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे का वन इन पॅकेट. आता तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करता येतोय सांगा, हा वन यायचा तो कॉलम झिरो एपिसोड जायची, मायनस वन मायनस वन प्लस वन, 2 into 1, 2, that is minus 2. Second column is minus, so minus. So column 0 is equal to minus 1 into 1, minus 1. 1 into 1, 1, that is minus 1. And then plus F plus 1. So column 0 is equal to 2 into 1, 2. It is already minus 1, minus minus comma, plus 1. Alla lakshan? Mata. 1 into 2, minus 2 into 1, minus 2, minus 2 plus 1, that is minus 1. Minus 1, ita gana? मायनस टू प्लस वन इथे काय झाले, थ्री, म्हणजे आन्सर काय ना, मायनस वन प्लस टू प्लस थ्री, तीन दोन किती, पाच, पाच वाजा एक किती, चार. हा आला डी, हा काय आला डी.
तुम्हाला काय काय शोधायचे डी डी एक्स डी वाय डी झेड काय शोधायचे डी डी एक्स डी वाय डी झेड आता डी एक्स काय शोधायचं सांग तुम्हाला डी एक्स काय शोधतो म्हणतो डी एक्स ओके आता डी एक्स आहे ना हा डी सारखाच असतो डी एक्स हा डी सारखाच असतो फक्त त्याच्या ही जी कॉलम आहे तो एक्स चे कोएफिशिएंट आहे कोणाचे कोएफिशिएंट आहे एक्स चे कोएफिशिएंट यस ऑर नो कोणाचे कोएफिशिएंट एक्स चे हे सगळे एक्स चे कोएफिशिएंट हे वाय चे कोएफिशिएंट झेड चे कोएफिशिएंट dx मध्ये x चे कोएफिशिएंट नाही घ्यायचे त्याच्या ऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे त्याच्या ऐवजी काय घ्यायचे कॉन्स्टंट म्हणजे इथं 111 हे x चे कोएफिशिएंट ते न घेता 622 घ्यायचे काय घ्यायचे 622 घ्यायचे आणि बाकी हे पुढचं y आणि z चे कोएफिशिएंट तसेच दॅट इज 1 1 1 2 1 1 1 1 1 1 आणि जर मी हे सॉल्व केलं तर dx काय सांगू 6 into minus 1 minus 1 1 this is minus 2 next minus 1 column lo sodun dile 2 into minus 1 that is minus 2 plus 1 4 plus 2 barabar ega na minus 6 minus 1 minus 4 plus 1 that is 6 that is minus 6 plus 4 plus 6 that is a 4 dx kiti ala dx किती आला 4 आता एकदा dx मिळाला वी हैव टू फाइंड dy वी हैव टू फाइंड dy dx आला d झाला dx झाला तर dy dy इज डिटरमिनंट आता इथं हे y चे कोएफिशिएंट आहे 1 1 2 हे y चे कोएफिशिएंट आहे त्याच्या ऐवजी कॉन्स्टंट टाकायचे त्याच्या ऐवजी काय टाकायचे कॉन्स्टंट मग आता हा 1 1 1 तसाच इथं काय टाकलं 6 2 2 6 2 2 आणि हा तर 1 1 -1 1 1 -1 आणि हा डिटरमिनंट मी सॉल्व केला तर 1 × -2 -2 -6 × -1 -1 +1 × 2 -2 राईट ओके -2 -2 -4 -1 -1 -2 साइड में 12 +12 and 12 minus 4 that is 8 dy kiti ala 8 palanu dy che value kiti ali 8 now dz dz is equal x che coefficient kai che 1 1 1 y che coefficient kai che 1 minus 1 2 1 minus 1 2 and now z che coefficient cha value kai che cot 6 2 2 6 2 2 ओके आणि हा डिझेड सॉल्व करायचा डिटरमिनंट सॉल्व करायला तुम्हाला आलंच पाहिजे खूप वेळा शिकवलं आपण आपली जवळजवळ आता एक साईज 4.2 आहे तिसरी एक साईज शिकली कितवी एक साईज तिसरी ओके डिझेड इज इक्वल टू 1 × -2 -4 -1 2 − 2 + 6 2 + 1 चार नुसार -6 हे 0 -1 × 0 येणार +6 इज 3 आणि -6 साइन बार साइड इज 18 18 वर सा देखील 12 dz किती आला 12 आता सगळ्यात महत्त्वाचे x y z ची किंमत काढायची पुन्हा ची किंमत काढायची x y z आणि सगळ्यात सोपं व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ x x चा फॉर्म्युला आहे एकदा d dx dy dz हे तीन गोष्टी मिळाल्या तर फॉर्म्युला फॉर x इज dx / What is dx? 4. What is d? 4. किती आला 1. नंतर y चा फॉर्म्युला आहे dy / d. What is dy? 8. 8. d किती 4 4 2 ने आणि z चा फॉर्म्युला आहे dz / d. आगे त्याला 12. That is 3. And this is the answer. This is the answer. अशा पद्धतीने by using Cramer's rule. By using Cramer's rule, we have to find this x, y, z. This is x, y, z. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. अतिशय काय सोपे एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने आपण dx, dy, dz काय करतो फाइंड आउट करतो. ओके
आता पहा नेक्स्ट एग्जाम्पल आहे क्रॅमर्स रूलचं. The next example is x plus 1 minus 2z is equal to minus 10 comma 2x plus 1 minus 3z is equal to minus 19 comma 4x plus 6y plus 3z plus z is equal to 2 is equal to 2. x plus y minus 2z is equal to minus 10. 2x plus y minus 3z is equal to minus 19. 4x plus 6y plus z is equal to 2. This is the second example. We have to find xyz by using Cramer's rule. We have to find xyz by using Cramer's rule. And this is sope aahe baba. अतिशय सोपे आहे. आता मग आन्सर मध्ये एक्स प्लस वन मायनस टू झेड इज इक्वल टू मायनस ए इज इक्वेशन नंबर वन. देन टू एक्स प्लस वन मायनस थ्री झेड इज इक्वल टू मायनस 19 दिस इज इक्वेशन नंबर टू. दॅट इज 4x प्लस 6y प्लस झेड इज इक्वल टू 2 दिस इज इक्वेशन नंबर 3. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतो बा म्हणजे डी काय फाइंड करायचा असतो डी. तर डी म्हणजे काय असतात एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट. डी म्हणजे काय असतात एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट. डी इज इक्वल टू डिटरमिनेंट ऑफ एक्स चा कोएफिशिएंट काय 1 2 अँड 4 वाय चा कोएफिशिएंट 1 आणि 6. इथे काय मायनस 2 मायनस 3 आणि 1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे कॉन्स्टंट्स आहेत जे कॉन्स्टंट आहे ते इक्वल टू साइनच्या काय पाहिजे पुढे पाहिजे इक्वल टू साइनच्या काय पाहिजे पुढे पाहिजे बरोबर. मग आता जर सॉल्व केले आर्टिफिशियल लिमिट मी काय केला सॉल्व केला डिटरमिनेंट सॉल्व केला तर आंसर काय येणार दॅट इज 1 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1 प्लस साइन बाय साइन 3 18 नंतर मायनस 1 कॉलम मधून 1 2 4 3 12 शेवटचा प्लस द्यायचा असतो पण हा ऑलरेडी काय मायनस साईदोने 12 वजा 4 18 ने किती 19 12 13 14 मायनस 14 8 आठने 16 मायनस 16 16तून 19 गेले 16तून किती गेले सॉरी 19 मधून किती गेले 16 गेले किती राहिले दॅट इज 17 18 19 3 किती राहिले 3 दॅट इज प्लस 3 14 3 गेले मायनस 11 याचा आंसर काय आला मायनस 11. डी किती आला डी इज मायनस 11 डी इज मायनस 11. नाव वी हॅव टू फाइंड डीएक्स वी हॅव टू फाइंड डीएक्स डीएक्स डिटर्मिनंट डीएक्स फाइंड आउट करायचं म्हणजे एक्स चे कोएफिशिएंट जे आहे ते कॅन्सल करायचे एक्स चे कोएफिशिएंट काय करायचे कॅन्सल त्याच्याऐवजी काय करायचे कॉन्स्टंट दॅट इज मायनस 10 मायनस 10 मायनस 19 आणि 2 आणि काय 2 इथं काय 116 116 इथं काय मायनस 2 मायनस 3 आणि प्लस 1 आता मायनस 10 इन इन ब्रॅकेट 1 इंटू 1 1 प्लस 6 प्लस 3 18 3 18 हा मायनस 1 इन ब्रॅकेट कॉल प्लस सोड 19 येतं 19 मायनस 19 प्लस 3 म्हणजे 6 मायनस 2 इन ब्रॅकेट 19 सर बा 9 सर 54 4 5 6 5 11 दॅट इज मायनस 2 दॅट इज मायनस
टू आठ ने कि एक आठ ने कि एक माइनस वन नाइनटी एक सारे माइनस वन इंटू एक मधु कि सारे एक सारे कितना आल तेरा माइनस थर्टीन माइनस थर्टीन माइनस टू इन ब्रैकेट चौदह पंद्रह सोलह माइनस सिक्सटीन वन वन सिक्स ओके फाइनल आंसर इज माइनस वन नाइनटी प्लस थर्टीन प्लस साइड में बारह चले बेतु बेने तीन दोनशे बत्तीस तो दोनशे बत्तीस वन नाइनटी माइनस बी एच इज इक्वल टू दैट इज माइनस वन नाइनटी थोड़ा तीन चार पांच प्लस फाइव फोर टू टू फोर्टी फाइव दैट इज टू फोर्टी फाइव एंड वन नाइनटी टू फोर्टी फाइव माइनस वन नाइनटी दैट इज टू फोर्टी फाइव वन नाइनटी पांच जीरो जीरो नंतर चौदातून नऊ गेले पाच चालेल पन्नास बरोबर दोनशे पंचेचाळीस मग नव्वद गेलो पन्नास कसे राहते दोनशे पंचेचाळीस पाच पाच मायनस फाईव्ह झिरो चार मग नऊ जात नाही चौदातून चौदातून नऊ गेले बरोबर ट्वेंटी बरोबर अशा पद्धतीने बाळगलो यू हॅव टू फाइंड डी वन यू हॅव टू फाइंड डी वन दॅट डी वाय इज इक्वल आता एकशे कोएफिशिएंट घ्यायचे वन टू फोर किती बाळगलो वन टू फोर आणि जे कॉन्स्टंट होते कॉन्स्टंट काय मायनस टेन मायनस टेन मायनस नाईन्टीन दॅट इज टू दॅट इज टू आणि इथं मायनस टू मायनस थ्री आणि वन तसाच ओके आणि यू हॅव टू फाइंड डी वाय यू हॅव टू फाइंड डी वाय ओके लक्ष अशा पद्धतीने पहा आपण डी एक्स डी एक्स देन डी वाय डी एक्स देन डी वाय अँड देन डी झेड याच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे मी थोडं पॉज करून हे लगेच सॉल्व करून आपला वेळ वाचन आहे कॅल्क्युलेशनमध्ये वेळ वाया घालून म्हणतो देन व्हॉट इज अवर फॉर्म्युला आपला फॉर्म्युला काय बाबा व्हॉट इज अवर फॉर्म्युला दॅट इज बोला व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्स एक्स इज इक्वल टू काय बाबा डी एक्स अपॉन डी देन व्हॉट इज डी एक्स इज फिफ्टी फाईव्ह व्हॉट इज डी दॅट इज मायनस सेव्हन दॅट इज इक्वल टू मायनस वाय देन व्हॉट इज वाय dy upon d what is dy that is minus 33 upon minus 0 that is equal to 3 now what is z dz upon d dz upon d that is minus 44 upon minus 0 that is equal to 4 these are the values of x and y x y and z these are the values of x y and z आपण आजच्या लेक्चरमध्ये काय शिकवान क्रॅमर सूल क्रॅमर सूल मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का जे कॉन्स्टंट आहे ते इक्वल टू साईनच्या का पाहिजे तिकडं नंतर डी म्हणजे डी डी जो डी डिटर्मिनंट असतो तो एक्स वाय झेडच्या कोएफिशिएंटचा डिटर्मिनंट असतो कसा असतो एक्स वाय झेडच्या कोएफिशिएंटचा नंतर डी एक्स मध्ये जे एक्सचे कोएफिशिएंट त्याच्या ऐवजी काय टाकायचे कॉन्स्टंट नंतर डी वाय मध्ये पहा हे एक्सचे कोएफिशिएंट असतात ते काढायचे आणि ते काय टाकायचे कॉन्स्टंट नंतर डी वाय मध्ये हे मध्ये उचलायचे त्याच्याऐवजी काय करायचे कॉन्स्टंट आणि डी झेड मध्ये हे झेड जे उचलायचे त्याच्याऐवजी काय करायचे कॉन्स्टंट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन क्रॅमर्स रूल इन क्रॅमर्स रूल मग क्रॅमर्स रूल पाहायचं असेल तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ओके लक्ष द्या सगळ्यांच्या
ओके जो नेक्स्ट पार्ट आहे आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ तर मोठे एक्झाम्पल वेगळे एक्झाम्पल मग ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूया ओके थँक्यू.